नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुगल डॉक्सच्या मदतीने आपला रेझ्युमे कसा तयार करायचा याचे दिग्दर्शन ह्या व्हिडिओमधून मी करणार आहे. यासाठी आपण आधी गुगलचे होमपेज ओपन केलेले आहे, त्यात आपण आधी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या यादीतून किंवा गुगलवर सर्च करून सुद्धा आपण गुगल डॉक्सवर क्लिक करा. गुगल डॉक्सवर बरेचसे टेम्पलेट इथे आपल्याला दिसतील. आपण या ठिकाणी जर आलात तर टेम्पलेट गॅलरी ही आपण ओपन करा, म्हणजे मॅक्सिमाइज होईल. इतके सगळे टेम्पलेट्स यामध्ये उपलब्ध आहेत. यातील रेझ्युमेसाठी या ठिकाणी 5 टेम्पलेट दिसत आहेत. टेम्पलेट याचा अर्थ आधीच डिझाईन केलेले असलेले फॉन्ट आणि कलर यांची रचना. उदाहरणार्थ यातील एक टेम्पलेट मी ओपन करून दाखवतो. यावर मी सिंगल क्लिक केलेले आहे. गुगल डॉक्स हे एक मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा आहे, त्यातून सुद्धा आपल्याला हा रेझ्युमे तयार करता येईल. हा रेझ्युमे आपल्याला मराठीतही तयार करता येईल, फक्त या ठिकाणी आपल्याला मराठी टाईप करावं लागेल. त्यासाठी गुगल क्रोमचे जे एक्सटेन्शन आहे हे एक्सटेन्शन आपल्याला घ्यावं लागेल. आत्ता मी इंग्रजीत करून दाखवणार आहे. ह्या टेम्पलेटचे एवढे ऑप्शन्स आहेत, एवढे एलिमेंट्स आहेत. जे एलिमेंट्स असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तो पार्ट तिथे ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसेल. स्किल, एक्सपिरियन्सेस, एज्युकेशन, अवॉर्ड्स, एवढ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर ज्याप्रमाणे वर्ड फाईल मध्ये आपण काम करतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला काम करायचे आहे. सर्व प्रोसेस तीच आहे. ज्या ठिकाणी जी माहिती आपल्याला विचारलेली आहे त्याच माहिती आपल्याला तिथे आपल्याला भरणे सोपे होईल. त्या ठिकाणी टिप्सच्या स्वरूपात दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण जी जी माहिती इथे माहिती दिलेली आहे त्या माहिती आपल्याला इथे ती दिलेली माहिती डिलीट करायची आणि त्या जागेवर ती माहिती आपण आपल्या आपल्या अनुषंगाने भरायची. जसे एज्युकेशन असेल तर आपलं एज्युकेशन कुठे झालेलं आहे, कोणत्या स्कूल कॉलेजमध्ये झालेलं, ती डिग्रीचं नाव काय आहे, हे डिलीट, बॅकस्पेस, जी पद्धत आपण एम एस वर्डमध्ये वापरतो तीच पद्धत इथे वापरून आपल्याला टाईप करायची. कोणत्या महिन्यात झाली परीक्षेत गुण वगैरे वगैरे हे सगळ्या टिप्स इथे दिलेल्या आहेत. म्हणजे सोपं आहे. डिझाईन त्यांनी करून दिलेला, आशय सुद्धा त्यांनी दिलेले, त्यात फक्त आपली माहिती आपण भरायची. यात थोडेफार बदल आपण करू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला जर काही रंग बदलायचे असतील तर रंग आपण बदलू शकतो. यानंतर फॉन्ट स्टाईल सुद्धा आपण बदलू शकतो. त्यांनी जरी डिझाईन दिलेलं असेल तरी सुद्धा आपण ते डिझाईन आपल्या अनुषंगाने आपल्या आवडीनिवडी गरजेनुसार आपण ते बदलू शकतो. एक लक्षात घ्या, गुगल डॉक्स मधील जे काही काम करतो ते सेव्ह करण्यासाठी वेगळा ऑप्शन नसतो. हे ऑटो सेव्ह असतं. जे आपण सेव्ह करतो ते गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होत असतं. हे बघा, इथे गुगल ड्राईव्हमध्ये हे सेव्ह होत असतं. ऑटोमॅटिक सेव्ह होतं. आपल्याला गुगल ड्राईव्हमधल्या फोल्डरमध्ये चेंज करायचं असेल तर आपण मूव्ह करू शकतो. ही फाईल ऑटोमॅटिक गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होते. आपल्याला असं वाटेल ही फाईल जर आपल्याला हा आपला रेझ्युमे एखाद्या स्कूलला पाठवायचा असेल तर फाईलवर क्लिक करून ईमेल ॲज अटॅचमेंट केल्यानंतर ज्या शाळेला आपल्याला रेझ्युमे पाठवायचा आहे त्यावर आपण क्लिक करून त्यांचा ईमेल आय डी भरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा, हा पी डी एफ म्हणून आपल्याला रेझ्युमे पाठवायचा. रेझ्युमे आपण केव्हाही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाठवावा, वर्डमध्ये पाठवू नये, अन्यथा त्यात बदल करण्याची होण्याची शक्यता असते. एवढंच नव्हे तर आपल्याला हे आपल्याला पी सीमध्ये डाउनलोड करायचं असेल, मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं असेल, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, तर तो सुद्धा इथून डाउनलोड आपल्याला करता येईल. अशा पद्धतीने गुगल डॉक्समध्ये अनेक डिझाईन्स अवेलेबल आहेत. ते रेडी डिझाईन्स आहेत आणि हे सगळे अपडेटेड असल्यामुळे इंटरनॅशनली सुद्धा हे ॲक्सेप्ट केले जातात. इथे आपले काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त बॅकवर क्लिक करा किंवा ॲप्लिकेशन बंद करा
ऑटोमॅटिक तो रेझ्युमे जो आहे तो सेव्ह झालेला दिसेल. अशा पद्धतीने इथे पाच हे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, यातला कोणताही ऑप्शन आपण निवडू शकता आणि त्यात आपण आपल्याला कमीत कमी वेळात आणि मुद्देसुद्धाचा आपला रेझ्युमे तयार होऊ शकतो. त्यांनी दिले या डिझाईनच्या मदतीने आपल्याला हे लक्षात ठेवावं लागत नाही की काय काय माहिती आपल्याला रेझ्युमे मध्ये लिहिणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने गुगल डॉक्सच्या मदतीने आपण रेझ्युमे तयार करू शकतो आणि हा रेझ्युमे गुगल डॉक्स मध्ये असल्यामुळे तो गुगल ड्राईव्ह मध्ये असतो, याचा अर्थ तो आपण कुठूनही ऍक्सेस करू शकतो, कोणत्याही डिव्हाइस मधून ऍक्सेस करू शकतो, त्यात एडिट करू शकतो, फॉरवर्ड करू शकतो, डाउनलोड करू शकतो आणि ईमेल सुद्धा करू शकतो. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.